पहलवान सचिन शेठ चव्हाण यांचा रायफल आणि गर्णिकेकरांचा राजा चालला सीमेला. सप्त इंद केसरी रायफल बघू शकता चाललाय. क्या महाराष्ट्रात सध्याला धुमाकूळ घालणारा बुलढाणा एक्सप्रेस यांचा बाब्या मैदानात चाललाय सीमेसाठी. गौतम भैया काकडे यांचा सर्जा धुमाकूळ किंग तुराळा किंग बाब्या सेमीसाठी चालला खाली मैदानात. बघू शकता लारा लारा आणि लक्ष्यची जोडी बावधनकरांचा लक्ष्य आणि लारा ज्यांनी मथुरची गाडी मारलेली पेडगावच्या मैदानात ती जोडी आली आहे. बघू शकता सेमीला खाली चालली आहे. सेमी क्रमांक 11 सुटलाय. बघू शकता मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बाबे आणि गौतम भैया काकडे यांचा सर्जा. बघू शकता गाडी एकदम धुमाकूळ करत पळत असताना निर्विवाद वर्चस्व. बघू शकता गिरणिकीचा राजा रायफल का रायफल रायफल आणि राजा रायफल आणि राजाची गाडी बसलेली आहे. बघू शकता एकदम आधी तिची लढत झाली. या लढतीमध्ये बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि गौतम भैया काकडे यांचा सर्जा तसंच पहलवान सचिन शेठ चव्हाण यांचा रायफल आणि राजा. रायफल आणि राजा ही गाडी विजय झालेली आहे मित्रांनो. सेमी फायनल 5 बघू शकता मित्रांनो. याच्यामध्ये भारत आणि सुंदर बघू शकता. भारत आणि सुंदरची गाडी सुंदर गाडी निसर्ग गार्डन यांचा भारत आणि सुंदरची गाडी बघू शकता. जवळजवळ किती 2 चक्राच्या अंतरानं गाडी आलेली आहे. निर्विवाद वर्चस्व सप्त इंद केसरी भारत आणि सुंदर बघू शकता.